विभागीय आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांसोबत आंदोलन करून विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले. कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने कंत्राटी कामगारांची उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय खाजगी कंपन्या आणि आस्थापनेत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर कार्यरत कामगारांना प्रचलित कामगार कायदा शासन निर्णय परिपत्रक तसेच आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करून किमान वेतन पीएफ ईएसआय आणि इतर योजनांचा लाभ देण्याचा आदेश निर्गमित करून प्रलंबित मागण्या सोडवण्याबाबत त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक अत्याचार विविध योजना आणि लाभापासून वंचित ठेवणारे कंत्राटदार शासन निर्णय परिपत्रक तसेच आदेशाची जाणीवबुजून अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासकीय निमशासकीय जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आता कोणीही रेग्युलर पोस्ट देत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येत आहे. नियमाप्रमाणे सरकारचे जी आर्स आहे, रूल आहे, लॉ आहे की या कामगारांना किमान वेतन प्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणे त्यांना पगार देण्यात यावं. पी एफ भरणं ते बंधनकारक आहे, ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा मूळ मालक जे असतं त्यांच्यावर बंधनकारक आहे. ईएसआयसीचा पैसा जमा करणे हे बंधनकारक आहे, रूल आहे, लॉ आहे. त्यांचा प्रोफेशनल टॅक्स भरणं हे बंधनकारक आहे. आता आपल्याला उदाहरण देतो, महानगरपालिकेमध्ये किंवा एम एस सी डी सी एलमध्ये किंवा जे कलेक्टर साहेब बसतात त्यांच्या खाली जे सेतू ऑर्गनायझेशन आहे किंवा घाटी हॉस्पिटल आहे, पी डब्ल्यू डी आहे, इथे सगळ्यांचं आम्ही विश्लेषण केलं की किती पैसे त्यांना मिळतं. मी स्वतः मीटिंग्स घेतले पी एफ कमिशनरसोबत, लेबर कमिशनर, पी एफच भरत नाही, मग त्यांचं बिल का अदा करण्यात येतं? मला प्रामाणिकपणे हे सांगायचे आहे की हे खूप मोठा नेक्सस झालेला आहे. ठेकेदार कोण म्हणजे एका मोठा पुढाऱ्याच्या कोणी नातेवाईक असेल किंवा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या नातेवाईक असेल. एक बिचारा गरीब कामगार जेव्हा आपली तक्रार घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरकडे जातो तर उत्तर काय मिळतं की तुला खूप माज आली, उद्यापासून तुला आम्ही काढून टाकत आहे. ते अधिकारीकडे जातो तर ते म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमचा कर्मचारी नाही आहे, तू ठेकेदारकडे जा. म्हणजे यांना ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये यांच्या बाबतीत कोण बोलणार? मग मी एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी समजून मी हे मुद्दा उचलला. 2 महिने त्याच्यावर सविस्तर मी स्टडी केली आणि आज जेव्हा मी डिव्हिजनल कमिशनरला कडे जाऊ निवेदन घेऊन तर सगळे डॉक्युमेंट्स सहित जाऊ की हे असा असा प्रकार चाललेला आहे, आपण का गप्प बसलेले आहे. पण सर हा प्रकार गेले अनेक दिवसांपासून, आता निर्णायक लढ्याची गरज आहे देश पातळीवर. काय आहे की हे जो गरीब लोक आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की असे अनेक कर्मचाऱ्यांना मी भेटलेलं आहे की जे 15-15